गर्भ संस्कार सी व्हाट गर्भ संस्कार ऍक्च्युअली इज, जे आम्ही आपल्या डोक्यात ठेवलेलं आहे की गर्भ संस्कार म्हणजे बाळावर संस्कार पाडणं, ठीक आहे. जनरली आपल्या डोक्यामध्ये हेच असतं, जसं तुमचंही कन्सेप्ट आहे थोडासा की बाळाला आपल्याला असं करायचं आहे, ठीक आहे. समवेअर ना युअर पॉइंट ऑफ दॅट थिंग इज की बाळाला आपल्याला छान करायचं आहे, वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह द लाईफस्टाईल, द कॅरेक्टर, द लाईक एव्हरीथिंग अबाउट बेबी, ठीक आहे. पण ऍक्च्युअली असं असतं की गर्भसंस्कार मध्ये आणि एक पॉझिटिव्ह पॅरेंटिंग मध्ये पॅरेंट्स हॅव टू चेंज, ठीक आहे. बिकॉज बेबीजचं कसं असतं ना की बेबीज एक छोटस जसं आपण रोप लावतो, ठीक आहे, एक सीड लावतो आपण. सीड लावल्यानंतर व्हॉट यू ट्राय टू डू इज यू ट्राय टू गिव्ह ऑप्टिमम सनलाइट, ठीक आहे. अशा ठिकाणी लावणार, कुंडी अशा ठिकाणी ठेवणार जिथे सनलाइट आहे, तुम्ही पाणी व्यवस्थित देणार, देन यू विल बी टेकिंग केअर, अटमोस्ट केअर. पण तुम्ही ही केअर जी आहे ती त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये हे सगळं करणार आहात, ठीक आहे. यू आर नॉट गोइंग टू टच दॅट सीड, मेक इट ग्रो अँड ऑल. सेम वे बेबीचा तुम्हाला एन्व्हायरमेंट, बाळाच्या अवतीभोवती जे काही एन्व्हायरमेंट आहे ते असं करायचं आहे की त्या एन्व्हायरमेंट मध्ये बेबीला डेव्हलप होता येईल छान, ठीक आहे. आता एक कन्सेप्ट आहे की अडल्ट डिसीजेस जे असतात, म्हणजे जे आपल्यामध्ये जे काही आजार असतात, फॉर एक्झाम्पल GI प्रॉब्लेम्स, म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल, म्हणजे आतड्यांचे काही आजार असतील, घशाचे काही आजार असतील, कोणाच्या कोणाला कानाचे सारखे आजार होत असतात. सो एनी काइंड ऑफ अडल्ट डिसीज इट हॅज इट्स ओरिजिन इन द फिटल फॉर्म, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तयार होत आहे, ठीक आहे. यू कॅन राईट दॅट अगेन, या गोष्टी, ही गोष्ट वाचूनही घ्या तुम्ही एकदा, यू कॅन नोट इट डाऊन, दॅट इज अडल्ट डिसीजेस ऑफ फिटल ओरिजिन. जो अपने में डिसीज होते हैं वो बच्चे को होते हैं. देन व्हाई गर्भ संस्कार, अगेन वी विल कम टू द सेम क्वेश्चन, व्हाई गर्भ संस्कार. सो लाईक एक्झाम्पल एक देते तुम्हाला मी, की जेव्हा आपण एखादं एक कन्स्ट्रक्शन आहे, यू वॉन्ट टू प्लॅन युअर होम, ठीक आहे. पहिले आपण काय करणार की आपले नीड्स काय आहेत, रिक्वायरमेंट्स काय आहेत, आपण किती जण आहेत, आणि त्यानुसार मग आपण एक एस्टिमेट काढतो. तुम्ही एक कोटेशन काढता, एवढा एवढा आहे अंदाज, तेवढे पैसे आपल्याकडे असतील तरच आपण स्टार्ट केलं पाहिजे. यू सी ईच अँड एव्हरीथिंग, व्हॉट एव्हर द रॉ मटेरियल इज देअर, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दॅट रॉ मटेरियल, अँड देन यू डिसाइड की चला फायनली आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. नाउ दॅट इज प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी, ठीक आहे. बिकॉज प्लॅनिंग अ प्रेग, आता हे आपल्यामध्ये काय होतं माहितीये का, वी आर नेव्हर कम्प्लिटली अवेअर ऑफ आर फर्टिलिटी, त्यामुळे. आणि इंडियन्स, सी यू बिईंग अ डॉक्टर ना, अगेन कुठेतरी काय होतं की आपण ओव्हुलेशन पिरियड आपला विसरून जातो, ठीक आहे. समटाईम्स लाईक असं होतं की जाऊ दे, म्हणजे लिटरली आम्ही प्लॅन करत नाहीये किंवा आम्ही प्लॅन करतोय हे सुद्धा डिसिजन बऱ्याच जणांनी घेतलेलं नसतं. सो इट इज लाईक एक गिफ्ट सरप्राईज आल्यासारखं असतं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं. सो बट आयडियली आय वुड से नाव युअर नेक्स्ट प्रेग्नन्सी, मला खात्री आहे की नेक्स्ट प्रेग्नन्सी जी तुमची असणार, दॅट वुड बी अ कॉन्शियस प्रेग्नन्सी, कॉन्शियस कन्सेप्शन, ठीक आहे. कारण जेव्हा आपण हे बेसिक ज्या गोष्टी आपण जेव्हा डिस्कस करतो, रॉ मटेरियल अँड ऑल, रॉ मटेरियल म्हणजे व्हॉट एव्हर न्यूट्रियंट्स आर प्रेझेंट इन युअर बॉडी, दो शुड बी इन ॲडिक्युएट अमाऊंट. लाईक तुम्हाला माहितीये फॉलिक ऍसिड जर व्यवस्थित नसेल तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट वगैरे हे सगळे होऊ शकतात, जेनेटिक प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आयन बरोबर जर नसेल तर तुम्हाला पर्सनली तुम्हाला त्रास होऊ शकतो. सो इच अँड एव्हरीथिंग ना, हे जे आहेत हे बाळाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या टप्प्यात लागणार आहे, ठीक आहे. आता बाळाची डेव्हलपमेंट जी आहे मी कन्स्ट्रक्शनशी रिलेट करून तुम्हाला एकदा एक्सप्लेन करून सांगणार आहे, सो जास्त रिलेट करू शकाल मग तुम्ही. एक बिल्डिंग जेव्हा बांधायची आहे, आपण रॉ मटेरियल वगैरे सगळं बघतो, वी सी एस्टिमेट वगैरे, कॉस्ट अँड ऑल, आणि मग आपण स्टार्ट करून देतो, ठीक आहे. हुम डू यू कॉल, त्यामध्ये डू यू गो टू अ कार्पेंटर अँड आस्क हिम हाऊ आय नीड टू डू दिस अँड ऑल, नो, वील गो टू अ कन्स्ट्रक्टर, कॉन्ट्रॅक्टर, दोज हू लाईक हू इज अन एक्सपर्ट इन दॅट. तसंच आपण एका गायनेकोलॉजिस्ट कडेच, एक्सपर्ट कडेच जाणं अपेक्षित आहे, ठीक आहे. नेव्हर एव्हर आपल्याला स्वतःला आपण पेशंटच समजायचं जरी डॉक्टर असलो तरी. मी बिईंग अ गायनेकोलॉजिस्ट, आय हॅड माय ओन गायनेकोलॉजिस्ट,
मी पॉझिटिव्ह आली की त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं, बिकॉज आपण स्वतःला पेशंट म्हणून कधी ट्रीट करू शकत नाही आपण. आणि नेहमी वी ऑल्सो नीड अ डॉक्टर टू टेक केअर ऑफ आवरसेल्फ, ठीक आहे. सो ऑलवेज फाइंड अन एक्सपर्ट फॉर दॅट. सेकंड थिंग, सुरुवातीला तुम्हाला काय लागणार आहे, सुरुवातीला तुम्ही पेंट वगैरे आणून ठेवता का कधी? कन्स्ट्रक्शनच्या अगोदर तुम्हाला काय वाळू लागणार, माती लागेल, दगड वगैरे लागतील, तुम्हाला स्टील लागेल, क्रेन वगैरे हे सगळं, जेसीबी ह्या सगळ्या गोष्टी लागणार. दोज आर युअर इक्विपमेंट्स विच विल नीड ड्युरिंग प्रेग्नेसी, ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ प्रेग्नेसी, ठीक आहे. तर या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त लक्षात द्यायचं की युअर माइंड शुड बी व्हेरी काम, बिकॉज दॅट इज द टाइम वेन द एम्ब्रियो, जे छोटासा जे झायगोट जे फॉर्म झालेलं असतं, एम्ब्रियो जे असतं ते स्वतः जागा शोधत आहे सेटल होण्यासाठी. आणि त्या पिरियड मध्ये म्हणून युअर हजबंड वर लाईक ही वॉज व्हेरी अँक्शियस की पडल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला की काय, कारण हे डोक्यात बसलेलं आहे आपल्या. कारण जुने लोक हेच म्हणायचे ना की पडलं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, दॅट इज बिकॉज अटॅच झालेली एखादी गोष्ट आहे, तर ते झटक्यामुळे कॅन स्लिप ऑफ, दॅट कॅन रिझल्ट इन अन अबॉर्शन. सो एकदम बरोबर आहे ती जी तुम्ही, तुमचं जे कन्सर्न होतं ते, ठीक आहे. सो ना त्याला जर ग्रो व्हायचं आहे तर तुम्हाला हे सगळं एन्व्हायरमेंट प्रॉपर द्यावं लागणार. ना तुम्ही जर कन्सिव्ह झालेला आहे, यु हॅव कॉन्स्टिपेशन, यु हॅव अनिमिया, तुम्हाला मल्टिपल विटमिन डेफिशियन्सीज आहेत, ऑर मे बी यु आर टेकिंग सम अदर ट्रीटमेंट, तुमचं डेंटल इम्प्लांट्स बसवून घ्यायचे आहे तुम्हाला, किंवा काहीतरी कफ आहे, खोकला, त्याच्यासाठी एक्सरे करायचं आहे, नॉट द राईट टाइम टू गेट प्रेग्नेंट, ऑर यु विल हॅव टू कीप दोज थिंग्स असाइड, कम्प्लीट युअर प्रेग्नेंसी अँड देन मूव ऑन, ठीक आहे. सो वाय दिस, बिकॉज ते त्याच वेळी फाउंडेशन तयार होतं. एकदा तुमचं घराचं फाउंडेशन तयार झालं, कॅन यू चेंज दॅट? तुम्ही फाउंडेशन तयार झाल्यानंतर काय म्हणाल की नाही मला इकडे दोन रूम हव्यात, ही रूम छोटी हवी, ही रूम मोठी हवी, होत नाही, ठीक आहे. सो फाउंडेशन म्हणजे जे काही गर्भ जो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये सेल डिफरेन्शिएशन होतं. आय शो यू नाईस, व्हेरी नाईस व्हिडिओ ऑल्सो ऍट द एंड. सेल डिफरेन्शिएट होतात आणि प्रत्येक पेशीचं काही ठराविक काम असतं, म्हणजे ही पेशी जाऊन पुढे लंग्स बनणार, किंवा ही पेशी पुढे जाऊन हार्टला तयार करणार, म्हणजे असं प्रत्येकाचं एक काम आहे. आणि त्या फाउंडेशनच्या वेळेस जर त्याला कुठेतरी सप्लाय जर कमी पडला, ते बरोबर बनत नाही, ठीक आहे. सो व्हाय आय एम टेलिंग यू दिस इज, व्हेनेव्हर युअर रेस्पिरेटरी सिस्टम, म्हणजे तुमचा जे एअरवे फॉर्म होत आहे, लंग्स फॉर्म होत आहे, त्या पिरियड मध्ये जर तुम्हाला ताप आला, काही इन्फेक्शन झालं, सो त्यामध्ये ते प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही ऑर्गन्सची, देन इट बिकम्स व्हेरी वीक, आणि मग त्या बाळाला नेहमी आयुष्यभर खोकला, सर्दी और लंग इन्फेक्शन, निमोनिया, दीज थिंग्स याच्यासाठी प्रोन असतात बाळ, ठीक आहे. ताप आला म्हणजे आईला ताप आला असं, त्या वेळेला आला तर असं होतं. म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग यू अन एक्झाम्पल, आईला, निकिताला आता ताप आला म्हणून तिला काही प्रॉब्लेम होईल असं नाही, बट बट दॅट ऑल्सो कॅन कॉज सम ऑर दी अदर स्मॉल स्मॉल मायन्यूट डिफेक्ट्स. कारण शेवटी ताप आला म्हणजे काय, तापेमुळे ऍक्च्युली कोणाला प्रॉब्लेम नसतो, ताप इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम, आय विल एक्सप्लेन यू दॅट ऑल्सो लेटर. निकिता मस्ट बी नोईंग की आपल्याला फिवर जो असतो, फिवर काय करतो की बाकीचे जंतू जे आहे मायक्रोब्स त्याला मारतो, कमी करतो, म्हणजे फिवर इज प्रोटेक्टिव्ह, ठीक आहे. फिवर आला म्हणजे चांगली गोष्ट आहे, बट देन अगेन टू सम एक्सटेंट त्याच्या पुढे आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. सो आता ह्या पिरियड मध्ये तुमच्या लाईक सेकंड मंथ मध्ये, थर्ड मंथ, फोर्थ मंथ, फिफ्थ मंथ, प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक आठवड्यामध्ये काही काही ऑर्गन्सचं कॉम्प्लिकेटेड जे काही स्ट्रक्चर जे असतात ते फॉर्म होत असतं, ठीक आहे. लाईक फोर्थ मंथ मध्ये अराउंड द 12th टू 17th और 18th वीक, त्या पिरियड मध्ये आता तुमचं 12th सुरू आहे, ठीक आहे. इथून पुढे इयरचं फॉर्मेशन तयार होत असतं, म्हणजे इंटरनल इयर, कानातला, कानाची आतली जी बाजू आहे ती तयार होत असते, देन ब्रेन स्टेम जी असते बेबीची ती प्रॉपर डेव्हलप होत असते. सो ह्या पिरियड मध्ये जर समजा आपल्याला काही प्रॉब्लेम जर झाला, सो नॅचरली ती गोष्ट व्यवस्थित तयार होणार नाही, पुढे होऊ शकतं की मे बी इयरचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. सो दीज डिफेक्ट, जे काही मोठ्यापणी जे डिफेक्ट असतात त्याचं डेफिनेटली ओरिजिन लहानपणी गर्भावस्थेमध्येच असतं. सो वी हॅव टू कीप द एन्व्हायरमेंट व्हेरी काम, ठीक आहे. नाऊ समवेअर यू मस्ट बी हॅव्हिंग दॅट डाऊट की मंत्र, श्लोक, जप वगैरे करायचं की नाही करायचं. लॉजिकली इफ यू
टॉक आता काय आहे की आपण ज्या वातावरणात वाढलेलो असतो आपण कधी जर या गोष्टी केलेल्या नसतील आणि अचानक सगळे जर प्रेग्नन्सी मध्ये करायला सांगतायत सो यू डोंट हॅव दॅट मच फेथ इन दॅट. बरोबर आहे. मंत्र मी आजही एक मंत्र पाठवला आहे तो मंत्र तुम्ही जप केल्यानंतर काही तुम्हाला फिलिंग आली का? काहीच नाही आली. ते वाचताना असं होतं की म्हणजे इतकं अवघड आहे ते वाचायला आणि ते काय आहे ते माहित नाही. मी मी मुद्दाम तुम्हाला ते पाठवलेलं आहे. ठीक आहे. आय नो यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड दॅट. म्हणजेच याच्यावर दॅट वॉज अन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. की जी गोष्ट आपल्याला कळत नाही त्याचा इफेक्ट काहीही होत नाही. बट आय कॅन फील दिस मॅम. एक 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 असं आहे, समजा आपण कुठला स्तोत्र वाचतो किंवा कुठला मंत्र आपण उच्चारतो त्यातून काहीतरी इम्पॅक्ट येतो हे दिस इज व्हेरी फॉर शुअर. फॉर एक्झाम्पल 100% शुअर. आता मी ते एक्सप्लेन करते तुम्हाला. हा आता मी समजा शिवतांडव स्तोत्र वाचतो तर मला अचानक एनर्जेटिक वाटतं किंवा काहीतरी जास्त वेगळं वाटतं. दॅट इज फॉर शुअर. बरोबर. असे असे प्रकारचा अनुभव येतो. मी हे नाही बोलले की स्तोत्र मंत्र जे आहे तर त्यांचा इफेक्ट होत नाही. मी हे सांगत आहे की मी जो मंत्र पाठवला त्याचा काहीही इफेक्ट नाही आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला समजते त्या गोष्टीमध्येच तुमचा फेथ असतो. आणि मी तुम्हाला हे सांगितलं नाही स्ट्रेस करून की ते वाच, ते वाचल्यानंतर तुला हे हे फिलिंग येईल, तुला खूप छान वाटेल, मी काहीतरी बेबीसाठी करत आहे, त्या स्तोत्र मध्ये मंत्र मध्ये असं आहे की त्या आठवड्यामध्ये जे काही अवयव बाळाचे तयार होत आहे ते अवयव व्यवस्थित तयार होऊ दे असं तुम्ही देवाला प्रार्थना करता. आणि ह्यामध्ये की त्यामध्ये जे काही कमी असेल त्या गोष्टींची माहिती मला इंटरनली मला ती माहिती मिळू दे म्हणजे त्या गोष्टी पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन. आता तू तो मंत्र वाच, आता त्या मंत्राचा जप कर. 70-80% ऑफ द टाइम्स सगळे सांगतात की हो मॅम मंत्र खूप छान आहे. ठीक आहे. हो मग म्हणजे मीनिंग कळाल्यानंतर आपण तो करतो. एक्झॅक्टली. रीड केलं अशी होती का काय मला मीनिंगच माहिती नाहीये काय माहिती मी मॅमला विचारते. एक्झॅक्टली. म्हणून तो मी ऍज अन एक्सपेरिमेंट पाठवला. आणि तेच मला म्हणायचं आहे की खरी जी पॉवर जी आहे ठीक आहे ती मंत्रामध्ये नाही आहे, श्लोक मध्ये नाही आहे. ठीक आहे. ती तुमच्या बिलीफ मध्ये आहे की तुमचा त्याच्यावर किती विश्वास आहे. ठीक आहे. आणि हे सगळं जे काही आपण करणार आहोत इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टींचा फक्त आणि फक्त फक्त निकितावरच इफेक्ट होणार आहे. मार्क माय वर्ड्स, या सगळ्या गोष्टींचा बेबीवर काहीही इफेक्ट होणार नाही आहे. दॅट वोंट बी अ डायरेक्ट इफेक्ट ऑन युअर बेबी. बेबी कॅनॉट हिअर टू मी. लाईक बेबी काहीच रिस्पॉन्स देत नाही. ठीक आहे. बेबीचे कोणतेच अवयव अजून तयार झालेले नाहीयेत, कम्प्लिटली विकसित झालेले नाहीयेत. आणि त्यामुळे मी इम्पॅक्ट करू शकत नाही बाळावर. नाही तर कॅन निकिता डू. निकिताने आता जरी एक तासभर जरी ती शिवतांडव स्तोत्र जरी तिने ऐकलं तरी त्याचा इफेक्ट डायरेक्ट इम्पॅक्ट बेबीवर होणार नाही. आपण हे सगळं जे काही करत आहोत बाय दिस प्रोग्राम इज ऍक्च्युली हे मिसनोमर आहे. मिसनोमर म्हणजे काय की चुकीचा शब्द टायटल देणं. गर्भ संस्कार ऐवजी याला गर्भिणी संस्कार असं म्हणलं तर ते जास्त योग्य असतं. ठीक आहे. अँड व्हाय? बिकॉज मी जसं सांगितलं तुम्हाला मनात फक्त एकच ठेवायचं की आपण एक छोटं बी लावलेलं आहे ते बी वाढत आहे. मला फक्त एन्व्हायरमेंट छान ठेवायचं आहे. बाळाचं एन्व्हायरमेंट म्हणजे काय? बाळाची आई आहे. ठीक आहे. तर आपल्याला अशा काही आणि लिटरली युअर इमोशन्स स्वतः रागात जरी असली तरी त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुझ्या बेबीवर होत नाही. ठीक आहे. हे सगळं मी एक्सप्लेन करणार तुम्हाला. विल कम टू दॅट पॉइंट. ठीक आहे. फक्त हे डिस्कशन चाललंय की डायरेक्ट इम्पॅक्ट होत नाही. तू जर मनात आता बोलली की मला बिलकुल म्हणजे प्रेग्नन्सी नकोच आहे मला कारण कंटाळा आला मला प्रेग्नन्सीचा. तू जेव्हा हे म्हणते त्या शब्दांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. शब्द डायरेक्ट बाळाला ऐकू जात नाही. शब्दाचा काही अर्थ नाही कारण बाळाला ते शब्द कळत नाहीयेत. बाळाला नाही कळत आहेत ना ते शब्द. नाही कळत.
आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी तुला सांगते किंवा जेव्हा तू इमोशनली लाईक यू आर व्हेरी लो, तू खूप रागात आहेस समजा, तर दॅट टाइम तुझे जे ब्रेन सेंटर्स आहेत ना, यू बिंग अ डॉक्टर यू नो व्हॉट अमिग्डाला इज, आपलं ब्रेनस्टेम असतं, ब्रेनस्टेम मध्ये व्हायटल जे काही फंक्शन्स आहेत बॉडीचे ते सुरू असतात, ते कंट्रोल करत असतं. तुमचं हिप्पोकॅम्पस जे आहेत फिलिंगसाठी जे आहेत सेंटर्स आहेत तुमचे ब्रेनमध्ये, ते सेंटर्स दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू व्हॉट यू टॉक. ठीक आहे, म्हणजे तू आता जे बोलणार टोन मध्ये बोलणार, ज्या आवाजामध्ये बोलणार, ज्या स्पीच मध्ये बोलणार, त्याने तुझ्या त्या इमोशनल सेंटर्सला एक स्टिम्युलस जातं आणि मग ते सेंटर्स जे आहेत ते तुझे ब्लड वेसल्स रक्तवाहिन्या कॉन्ट्रॅक्ट किंवा डायलेक्ट करणार आणि त्यानुसार नंतर तुझे जे कोणते हॉर्मोन्स गरजेचे आहेत त्या सिच्युएशन मध्ये, राग आला तर तुझे कॅटेकोलामाइन्स नावाचे हॉर्मोन जे तुझं अड्रिनल ग्लँड सिक्रेट करतं, ठीक आहे, हो छान जर वाटलं म्हणजे एकदम छान काहीतरी खाल्ल्यावर कसं छान वाटतं आपल्याला एकदम म्हणजे खूप आवडती गोष्ट खाल्ल्यावर, त्याने एंडॉर्फिन नावाचे हॉर्मोन सिक्रिएट होतात. ठीक आहे, केमिकल्स विच आर एंडॉर्फिन्स आणि ते असतात हॅपी हॉर्मोन्स. तर तुझ्या बोलण्यावरून टोन वरून पिच वरून शब्दांवरून त्या त्या सेंटर मधले एरिया स्टिम्युलेट होतात, देन दोज हॉर्मोन्स आर ऍक्टिव्हेटेड, त्यानुसार तुझे रक्तवाहिन्या कॉन्ट्रॅक्ट किंवा डायलेट होतात आणि मग बेबीला जाणारा जो ब्लड सप्लाय जो आहे युटेरसचा तो रेग्युलेट होतो. ठीक आहे, बाळाला काय पाहिजे तुझ्याकडून, फक्त न्यूट्रियंट्स पाहिजेत. हो, बाळ कशाशी कनेक्टेड आहे, फक्त प्लॅसेंटाशी कनेक्टेड आहे. आतमध्ये बेबी पूर्ण तिन्ही बाजूनी चारही बाजूनी मोकळं आहे की नाही, फक्त आईचे न्यूट्रियंट्स बाळापर्यंत पोहोचू शकतात आणि न्यूट्रियंट्स मध्ये फिलिंग्स नसतात, ओनली केमिकल्स, ओनली केमिकल्स. ठीक आहे, पण ते केमिकल्स किती गेले पाहिजे, किती प्रमाणात गेले पाहिजे आणि त्यांचं स्पीड किती हवाय, त्यांच्यामध्ये इम्प्युरिटीज किती असणार, हे सगळं डिपेंड करतं तुझ्या इमोशन्सवर. And so, I need to influence your emotions. आले लक्षात? मग डायरेक्ट काही प्रॉब्लेम होतो का आपण चिडलो तर बाळावर, नाही होत. पण तू चिडली तर तुझे कॅटेकोलामाइन्स नावाचे जे काही हॉर्मोन्स आहेत स्टिरॉइड हॉर्मोन्स वाढणार, त्याच्यामुळे तुझ्या रक्तवाहिन्या कॉन्ट्रॅक्ट होणार आणि त्यानंतर बाळाला किंवा प्लॅसेंटाला युटेरसला कमी रक्त पुरवठा जाणार, कमी रक्त पुरवठा गेल्यानंतर बाळाचे पण तेवढ्याच ब्लड मध्ये काम सुरू असतं बाळाचं पण, आणि मग बाळाच्या हार्टबीट वाढणार. जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की थोडासा जोरात आवाजामध्ये हाक मारा कोणाला तरी, ठीक आहे, किंवा शिंकते जेव्हा पेशंट, आणि तेव्हा जेव्हा आम्ही बाळाचं हार्टबीट बघण्यासाठी डॉप्लर ठेवतो आम्ही युटेरसवर, तेव्हा आम्हाला बाळाचे हार्टबीट वाढलेले ऐकू येतात. ठीक आहे, ईसीजी जेव्हा आपण काढतो बाळाचा, ठीक आहे, एनएसटी जो काढतो आपण, त्यावर सुद्धा चेंजेस येतात बाळाचे. सो इमोशन्सचा असा इनडायरेक्ट वे ऑफ इन्फ्लुएन्सिंग असतं आणि त्यासाठी आपल्याला जे काही आता करणार आहोत आपण एवढे दिवस हे प्रोग्राम मध्ये, ते फक्त तुझे इमोशन्स बदलण्यासाठी. ठीक आहे, आणि आजचा जो आपला क्लास जो होता तो मी इंट्रोडक्टरी क्लास याच्यासाठी ठेवला की ऍटलीस्ट एक आपल्यामध्ये एक रॅपो फॉर्म झाला पाहिजे. यू शुड बी व्हेरी क्लिअर की मी काय सांगणार आहे. ठीक आहे, मी काही फोटोज पण शेअर करेल तुमच्याशी आणि की आपलं पूर्ण हे सेशन जे आहे गर्भसंस्कारचं त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार आपलं. आय शो यू वन व्हिडिओ की एक गर्भ तयार होणं किती कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे आणि ते तयार झाल्यानंतर लाईक वन्स यू सी अ नॉन मेडिको सीईंग दॅट व्हिडिओ इज लाईक इट कम्स एज अ सरप्राईज. जे असं वाटत नाही की इतकं डिफिकल्ट असणार ही गोष्ट जी की सहज राहून गेली आहे. So, I'll show you that thing. And now, all these days, na, we are going to just elevate your mood. आपल्याला फक्त काय करायचं की आपला मूड कधी कधी खराब, कधी खराब होणार, राग आला, स्ट्रेस आला, काही गोष्ट होत नाहीये किंवा पेन झालं, एक्झॅक्टली एक्झॅक्टली तुमच्या मनासारखं काहीच होत नाहीये. ठीक आहे, नाव प्रेग्नन्सी खूप जण कसं आहे ना की एक जे म्हणतो ना आपण एक हॅपी वेव्ह सारखं आपण इमॅजिन करतो, लाईक प्रेग्नन्सी कम्स अँड गोज, सगळं लाईक एकदम
यश चोपडाच्या मूवी सारखं एकदम सॉन्ग सारखं कलरफुल अँड ऑल अँड एव्हरीथिंग सो नाईस अँड नथिंग. आय वुड से बिलीव्ह मी प्रेग्नन्सी एका सुनामी सारखी आहे. ठीक आहे, कम्स अँड गोज, यू डोंट इवन रिअलाइज की 9 महिने निघून गेले, बट इट हॅज अन इम्पॅक्ट ऑन युअर माइंड, ऑन युअर बॉडी लाईफ लॉंग. ठीक आहे, इट हॅज अ मेजर इम्पॅक्ट ऑन युअर, वन्स प्रेग्नंट ऑलवेज प्रेग्नंट आय वुड से, बिकॉज वन्स यू गेट प्रेग्नंट यू बिकम पेरेंट्स हियर. का हजबंड वाईफ मध्ये रिलेशन चांगले होतात प्रेग्नन्सी मध्ये, बिकॉज प्रेग्नन्सी मध्ये ऑक्सिटोसिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते थोडं थोडं तयार व्हायला लागतं, दॅट लेवल इन्क्रीजेस. ठीक आहे, दॅट हॉर्मोन इज द बॉन्डिंग हॉर्मोन. आणि टेस्ट पॉझिटिव्ह येण्या अगोदर यू आर टू इंडिव्हिज्युअल्स. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इमिडिएटली यू बिकम अ मदर निकिता अँड अंकित बिकम्स अ फादर. ठीक आहे, अँड देन देयर इज अन इमॅजिनरी बेबी अँड देन यू बिकम अ होल फॅमिली. ठीक आहे, तुम्ही दोनच व्यक्ती, पण आता तुम्हाला इथून पुढे पॉझिटिव्ह आल्यापासून फॅमिली असल्यासारखं वाटणार. ठीक आहे, सो यू ऑलवेज बिकम पेरेंट्स राईट फ्रॉम द टाइम, राईट फ्रॉम द मोमेंट युअर टेस्ट कम्स पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि पॅरेंट म्हणलं की आपण पुढच्या गोष्टी, जसं की बाळ खूप रडतात त्या गोष्टी इमॅजिन करायला लागतो आपण, आणि दॅट इज बिकॉज वी हॅव सीन दोज थिंग्स अराउंड, बट वी हॅव्हंट सीन गुड थिंग्स की काय छान होतं लाईफ मध्ये. आणि सगळ्यांनी तुम्हाला हेच सांगितलेलं असतं की प्रॉब्लेम होतो, करिअर सोडावं लागतं, आणि स्वयंपाक हे ते खाण्यापिण्याचे नखरे असतात लहान मुलांचे, आणि आपली कमी जाते मेन म्हणजे हो. सो आता हे जे टेन्शन आहे ना खाण्यापिण्याचं आणि झोपणं रडणं वगैरे, बिलीव्ह मी, लाईक आय कंडक्ट दीज ब्रेन स्टिम्युलेशन प्रोग्राम्स ऑल्सो, ज्यामध्ये बेबी 6 महिन्याच्या बाळापासून 6 वर्षाचा होईपर्यंत त्याला कसं ट्रेन करायचं सो दॅट युअर लाईफ बिकम्स व्हेरी इझी, हे सगळं शिकवतो. आणि दॅट इन्क्लूड्स बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला हुशार करता येतं, जिनियस बनवता येतं, यू कॅन लिटरली प्रोग्राम युअर किड ऍज यू वॉन्ट, पण तोपर्यंत फक्त आपण फाउंडेशन देतोय. ठीक आहे, सो त्याचं टेन्शन नाही घ्यायचं पुढे खाणं वगैरे ऑल दीज थिंग्स. आय गिव्ह यू माय ओन एक्झाम्पल्स, आय गिव्ह यू एक्झाम्पल्स फ्रॉम ऑल द प्रिव्हियस स्टुडंट्स ऑल्सो, खूप इझी होऊन जातं हे सगळं, सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, 9 महिन्याच्या पुढे काय होणार ना तो आज विचारच नाही करायचा. अँड ऑलवेज प्रेग्नन्सी मध्ये खुश राहण्यासाठी सगळ्यात मोठं, राईट इट डाऊन ऑलवेज टेक प्रेग्नन्सी डे आफ्टर डे, लाईक एक एक दिवस घालवायचा आहे. नेव्हर प्लॅन युअर प्रेग्नन्सी, तेच सगळ्यात चुकीची गोष्ट सगळे करतात की 5व्या महिन्यात काय होईल, 8व्यात काय होईल, 9व्यामध्ये काय होईल, नॉर्मल होईल की सीझर होईल, तो विचार केल्यामुळे यू कॅन नेव्हर बी हॅपी, यू कॅन नेव्हर बी लाईक पीसफुल. म्हणून प्रेग्नन्सी म्हणजे आज माझा 12वा आठवडा संपलेला आहे आणि 12 आठवडे आणि 1 दिवस झालेला आहे, सो त्यावेळी तू हा फक्त विचार केला पाहिजे की 12 आठवडे आणि 2 दिवस झाल्यावर काय करायचंय आपण, ओनली दॅट मच. ठीक आहे, नॉट इवन अ वीक अहेड. ठीक आहे, एक एक दिवस करून जगायचा आहे आपल्याला, दॅट इज द मंत्र ऍक्च्युली. ठीक आहे, तू विचार जर केला ना तसा, अँड ट्राय दॅट टुडे इटसेल्फ. नाउ बोथ, सिन्स बोथ ऑफ यू आर टुगेदर, इट्स व्हेरी इझी फॉर मी टू एक्सप्लेन इट टू यू की एक एक दिवस फक्त पुढचा विचार करायचा, आजपासून सुरू करा, उद्या मला सांगा तुम्हाला किती रिलीफ मिळत. आणि नाव व्हॉट यू हॅव टू डू इज की जसं मी तुम्हाला आता हे सगळं सांगत होते, ठीक आहे, नाव पुढचं हे सगळं जाऊ द्या. ठीक आहे, बट देन लाईक 9 महिन्याच्या नंतर बाळाची कशी केअर घ्यायची, काय करायचं, हे करायचं, हे सगळं जाऊ द्या. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं की व्हॉट यू वॉन्ट टू डू इन युअर लाईफ, हे गोल्स लिहायचे आहेत फक्त. ठीक आहे, नाव इट इज नॉट अबाउट युअर प्रेग्नन्सी फॉर फ्यू लाईक फ्यू आवर्स फ्रॉम नाव, हे फक्त आता तुला काय करायचं तो विचार कर ना. 9 महिन्यात तर तुझं बाळ नाही आलेलं ना, 9 महिने तर येणार नाही ना बाळ, तोपर्यंत यू आर स्टील अ सिंगल मदर, वुड बी मदर आय वुड से. ठीक आहे, तर आपण एक इंडिव्हिज्युअल सारखाच विचार करायचा आहे, आपण फक्त आपल्या स्ट्रेसमुळे
बाळाला काही प्रॉब्लेम व्हायला नको एवढी काळजी फक्त घ्यायची आहे. दॅट इज इन युअर हँड. बाकी आपल्या सोबत जे आहेत कंपॅनियन आहे, युअर हजबंड, युअर मदर इन लॉ, युअर मदर, फादर, ऑल लाईक अराउंड यू, त्यांनी त्यांचे त्यांचे रोल्स कसे प्ले करायचे आहे, दॅट आय वुड बी एक्सप्लेनिंग. ठीक आहे. काय काय आपण एक्सपेक्ट करायचं आहे, हाऊ टू लोअर युअर एक्सपेक्टेशन्स. ठीक आहे. वील कम बॅक टू दॅट स्टोरी की जसं फाउंडेशन तयार झालेलं आहे ना, एकदा फाउंडेशन तयार झाल्यानंतर तुम्ही फारसं काही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही फक्त काय करू शकता की भिंती रूम वगैरे ठरलेल्या आहेत, फक्त हे चेंज करू शकता की या रूमला बेडरूम ऐवजी आपण हॉल बनवायचा, याला किचन ऐवजी आपण बेडरूम बनवायचं, एवढं फक्त करू शकता. ठीक आहे. तर फाउंडेशनचा जो टाइम आहे दॅट वर युअर 3 मंथ्स, 12 आठवडे संपले. सो युअर 3 मंथ्स आर गॉन नाउ. ठीक आहे. फाउंडेशन तयार झालेलं आहे. बेबी लिटरली 80% ऑफ द बेबी इज फॉर्म्ड, फाउंडेशन इज फॉर्म्ड. आता आपण त्याच्यात नाही फारसं काही करू शकत, एव्हरीथिंग इज सेट. आता आपल्याला कुठे काळजी घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप, की आता भिंती तयार करताना हाऊ वी नीड टू मॅनेज द लेबर, आपण किती प्रॉपरली सिमेंटचा सप्लाय देतो त्यांना, आपण पाणी पुरवठा व्यवस्थित देतो की नाही, आपण रॉ मटेरियल आणून देतो की नाही, तो विचार करायचा. सो दॅट वुड बी अ सेकंड ट्रायमेस्टर. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे तुझा चौथा, पाचवा, सहावा जो महिना आहे, या पिरियडमध्ये आपण तो विचार करणार आहोत की आता बांधकामासाठी आपल्याला जे काही लागत आहे घर तयार होईपर्यंत त्याच्यासाठी काय काय द्यायचं आहे. ठीक आहे. ते पण आपण कसं करतो, आता भिंती बांधायला सुरू केल्या तर आपण कलर नाही आणून देत त्यांना. ठीक आहे. आपण त्यावेळी टेबल चेअर नाही, फर्निचर नाही आणून देत त्यांना मटेरियल. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी आणून द्यायच्या आहेत, अवेलेबल करायच्या आहेत. म्हणजेच तुमच्या डायटमध्ये स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट करायची आहे. आपण कुठे चुकतो की आपण शेवटी कोणतं डायट घ्यायचं आहे डिलिव्हरीच्या वेळेस, एक दोन आठवडे अगोदर, ते डायटचा आपण त्या डायटचा आजच विचार करतो. आता तू लाईक आता थर्ड मंथ आहे तुझा. ठीक आहे. टिल फोर्थ मंथ ऑर फिफ्थ मंथ मे बी, पाचव्या महिन्यापर्यंत बाळाला जे काही न्यूट्रियंट्स लागतात, दोज आर ऑलरेडी प्रेझेंट इन युअर बॉडी. मला सांग, जरी तुला उलटी मळमळ वगैरे झाली, खायची इच्छा नाही झाली, किंवा तुला मे बी यू आर नॉट व्हेरी हॅपी अबाउट युअर डायट अँड ऑल, काही फरक पडणार आहे का बाळावर? नाही पडणार आहे. पण प्रेग्नेन्सी राहिली की दॅट डे सेल्फ एव्हरी वन वॉन्ट्स यू टू इट वन मोर चपाती, वन मोर बोल ऑफ राईस, फ्रुट्स अँड हे आणू का आणि ते आणू का, हे सगळं रडले मॅम. त्यामुळे मी डायरेक्टली रडून घेतलं. मी म्हटलं मला नाही खायचंय आता, मला जातच नाही. मग ते असंच होतं ना की आपलं फाउंडेशन सुरू आहे आणि तुम्ही फर्निचर आणून दिलंय त्यांना. ठीक आहे. दॅट वुड बी लाईक अननेसेसरी लागणार आहे हे सगळं. पण ते सेकंड ट्रायमेस्टर आणि त्यापेक्षाही जास्त थर्ड ट्रायमेस्टर इज द टाइम वेन शी हॅज टू इम्प्रूव्ह अ डायट अ लॉट. ठीक आहे. जेव्हा ऍक्च्युअल बेबी वेट गेन करतं तेव्हा तुम्हाला डायटरी तुमचा इनटेक वाढवायचा आहे. सो वी विल डिस्कस दॅट इन डायट अँड ऑल. ठीक आहे. आता यामध्ये जेव्हा तुम्ही 9 महिन्यात तुम्ही पूर्ण तुमचं घर तयार झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे, सगळं म्हणजे सॉरी संपलेलं आहे कन्स्ट्रक्शन वगैरे, ऑल थिंग्स आर रेडी नाव. ठीक आहे. नाव कॅन यू गो अँड चेंज बॅक द रूम्स अँड एव्हरीथिंग? नो. म्हणजेच तुमचं आता 9 महिने पूर्ण झालेले आहे, तुम्ही आता बाळ बदलू शकत नाही. व्हॉट एव्हर इज रेडी इज रेडी. नाव तिथून पुढे फक्त तुम्ही काय करू शकता, इफ यू वॉन्ट टू मेक इट मोर प्रेझेंटेबल, इफ यू वॉन्ट टू मेक इट मोर ब्युटिफुल, व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू चेंज द कलर. मे बी कलर कॉम्बिनेशन चेंज करायचे, इंटिरियर्स तुम्ही करू शकता. ठीक आहे. नाव इंटिरियर्स आर युअर बेबीज हॅबिट्स. ठीक आहे. Your baby's habits are the interiors. आता मला सांगा इंटिरियर्स तुम्ही किती वेळा चेंज करू शकता घरातले? मॅक्स वन टाइम. नाही पण पॉसिबिलिटीज, पॉसिबिलिटीज इफ यू वॉन्ट कॅन यू चेंज युअर इंटिरियर्स? हा पॉसिबिलिटी आहे. फर्निचर चेंज करू शकता घरातलं? यस यस करू शकता. ठीक आहे. इवन टू सम एक्सटेंट तुम्ही भिंती वगैरे पण थोडेफार तोडफोड करून चेंज करू शकता. ठीक आहे. देर इज ऑलवेज अ लिटल चान्स लेफ्ट आफ्टर डिलिव्हरी अँड दीज इंटिरियर्स अँड ऑल दीज आर युअर बेबीज हॅबिट्स. ठीक आहे. तर जे आपण म्हणतो ना बाळ खूप रडतं, बाळ जेवत नाही, तर हे हॅबिट्स आहेत. तर हे हॅबिट्स बदलू शकतात का?
then the answer is yes. Everything apart from the structure can be changed. And that can be changed every month also. Not a problem. आता थोडंसं रिलीफ भेटला तुम्हाला. बरच काही चेंज करता येईल म्हणजे आपल्याला. मेन कारण प्रॉब्लेम इंटेरियरशीच असतो. तुम्ही कोणाच्याही घरी गेलं तर तुम्ही फाउंडेशनचा कधी विचार नाही करत. बट व्हॉट यू लाईक व्हॉट यू वॉन्ट चेंजेस इज की तुम्हाला तिथे इंटेरियर बदलायचं असतं. हा कलर का दिला, तो कलर हवाय वगैरे, ते तर चेंज होऊ शकतं ना. सो डोंट वरी अबाउट दॅट देन. आता आय एम गोइंग टू रिलीव्ह यू फ्रॉम 50% ऑफ द स्ट्रेस दॅट यू हॅव ऑलरेडी टेकन अननेसेसरीली. ठीक आहे, गरजच नाही. स्टेप बाय स्टेप, डे बाय डे तुम्ही विचार करायचा आहे प्रेग्नेन्सीचा. आणि आय वुड से की जे आपण मंत्राचं जसं मी बोललेले तुम्हाला की आपण हा मंत्र म्हणायचा, ओके ठीक आहे मला कळत नाहीये, म्हणजेच त्याचा फायदा होणार नाहीये. ठीक आहे, आता जसे तेलुगू जी कम्युनिटी आहे त्यांचे काही वेगळे संस्कार असतील, त्यांचे काही वेगळ्या गोष्टी असतील, पुस्तकं वेगळे असतील, तेच बुक जर तू वाचलं डेफिनेटली काहीच त्याचा उपयोग होणार नाही ना, जसं मंत्राचा काहीच उपयोग झाला नाही. सो इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी सांगितलं ते की मंत्र, जप, श्लोक, देवाचे पुस्तक, एनी काइंड ऑफ स्पिरिच्युअलिटी हॅज नो डायरेक्ट इफेक्ट ऑन युअर बेबी. इट हॅज नो पॉवर अट ऑल. लिहून ठेवायचं. इट हॅज नो, आता त्याच्या पुढे काय ऍड करायचं सेंटेन्स, इट हॅज नो पॉवर अट ऑल unless and until you have faith in that. ठीक आहे, आपल्याला जर अमिताभ बच्चनचं गाणं ऐकायला आवडत, सो त्याचा इफेक्ट, त्या ते गाणं ऐकून जर तुम्ही खुश व्हाल, सो यु एंडॉर्फिन्स, युअर पॉझिटिव्ह हॉर्मोन्स आर गोइंग टू सिक्रीट, ब्लड वेसल्स डायलेट होणार, जास्त ब्लड सप्लाय जाणार युट्रस कडे, अँड बेबी विल ग्रो प्रॉपरली. नाव टेल मी की मग ते गाणं पण चांगलं आहे की नाही तुमच्यासाठी. तर हा कन्सेप्ट आजपासून चेंज करायचा आहे. नाव प्रत्येकाचं कसं माहितीये का, की जनरेशन बाय जनरेशन ना आपले थोडेसे लाइकिंग्स, एक जे म्हणतो आपण कल बदलत जातो आपला थोडासा. एक दोन पिढ्या अगोदर असं होतं की गाणी ऐकणं म्हणजे दॅट वॉज लाईक व्हेरी वियर्ड काइंड ऑफ थिंग. अशी गाणी ऐकायची नसतात, पिक्चर कोणी असं बघतं का वगैरे प्रेग्नेन्सी मध्ये. कारण दॅट टाइम दे हॅड दॅट अदर काइंड ऑफ लाईफ स्टाईल ना, की ज्यामध्ये स्पिरिच्युअलिटी, मायथोलॉजीला जास्त इम्पॉर्टन्स होतं. नाव वी हॅव बिकम मोर प्रॅक्टिकल अबाउट दॅट. आपण इफेक्ट आपल्याला माहित आहे, हा इफेक्ट आहे, इफेक्ट ते गाणं ऐकूनही होतं आणि पिक्चरचं गाणं ऐकूनही होतं हे आपल्याला समजलेलं आहे. आणि सो कुठे ना कुठे काय आहे ना की ते कॉन्फ्लिक्ट व्हायला लागतात, की जुने लोक तुम्हाला हे सांगणार आणि आपल्याला हे करायचंय, त्या कॉन्फ्लिक्ट मध्ये जास्त प्रॉब्लेम्स होतात. ठीक आहे, सो जर तुम्हाला मनातून वाटतंय की मी हे जर वाचलं हे पुस्तक तर खूप छान होणार आहे, बाळावर खूप छान इफेक्ट होणार आहे, तुम्ही जर बाळाला इमॅजिन करून जर तुम्ही ते वाचतायत, तर तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये काहीही वाचा, तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगलाच येणार आहे. ठीक आहे, सो ट्राय रिडिंग एनी काइंड ऑफ बुक्स, एनी काइंड ऑफ बुक्स. का आम्ही सांगतो की हॉरर बघू नका किंवा काहीतरी जे सिरीज, कारण दीज डेज ना तुम्ही नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम अँड ऑल सगळीकडे तुम्हाला ज्या काही सिरीज मिळतात ना, तर त्यामध्ये 90% आर नेगेटिव्ह सिरीज. ठीक आहे, सगळ्यामध्ये व्हायलन्स आहे. सो व्हाय वी आस्क यू टू अवॉइड व्हायलन्स, कारण जेव्हा व्हायलन्स होतो काहीतरी तुम्ही बघता, जरी तुम्हाला सवय असेल बघायची मूवीज, तरी सबकॉन्शियस माइंड मध्ये अचानक एक सेकंड साठी नेगेटिव्ह थोडस घाबरता तुम्ही. ठीक आहे, आणि त्यामुळे तुमची कॅटेकोलामाइन सिक्रीट होतात, ब्लड वेसल्स ज्या रक्तवाहिन्या गर्भपिशवीकडे चालल्या त्या आकुंचन पावतात, थोड्याशा कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि त्यामुळे बेबीला कमी ब्लड सप्लाय जातो. आणि एकदा दोनदा असं झालं तर बेबी कोपअप करतो, पण जर सतत हे होत असेल तर बेबीच्या वजनावर फरक पडणार नक्की, 100%. आणि हळूहळू मग मी बघितलं तर चालेल ना, पण सी यू सी व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यू हॅव गिव्हन युअर डोनेशन ना, कार्ड संपलेला आहे. निकिता इनफॅक्ट डझंट नीड यू अट ऑल ड्युरिंग दिस प्रेग्नन्सी. आता फक्त पॅम्परिंग पार्ट आहे, यू हॅव प्लेड युअर पार्ट ना. ठीक आहे, सो यू आर फ्री टू डू, फ्री बर्ड, यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे,
बट जर तुम्ही निकिता सोबत असाल आणि तुम्ही एन्जॉय करताय आणि तिला दिसतंय की मला हे करता येत नाही, अगेन शी विल बी व्हेरी मच लाईक की मला हे जमत नाहीये. मग आपल्याला जे काही करता येत नाही त्याचा जास्त खंत असते आपल्याला. जे करता येईल आपल्याला त्याचा विचार कोणी करत नाही. नाव निकिता, यू हॅव गॉट सच अ लवली अपॉर्च्युनिटी. ठीक आहे, आता तू म्हणशील अपॉर्च्युनिटी कशासाठी, प्रेग्नेन्सी आहे ओके, बट व्हॉट काइंड ऑफ अपॉर्च्युनिटीज देअर. रिमेंबर मी लेक्चरच्या स्टार्टिंगलाच काय सांगितलेलं की तुम्ही जे काही वाचता, जे काही तुम्ही ऐकता, जे काही एक्सपिरियन्स करता ते लाईफ लॉंग राहतं. इज इन दिस द बेस्ट टाइम यू स्टडी? सगळ्यांना मी सांगते की तुम्हाला एमपीएससीची मुली म्हणजे म्हणतात की जाऊ दे प्रेग्नेन्सी राहिली आता एमपीएससीचा अभ्यास बंद. आय वुड रॅदर से की प्रेग्नेन्सी राहिली, तुम्ही युपीएससीचा अभ्यास करा, एमपीएससीचा करा, यू स्टार्ट स्टडींग. की जी गोष्ट तुम्हाला इतकं डोकं फोडून पण लक्षात राहत नव्हती ती तुम्ही आता प्रेग्नेन्सी मध्ये वाचा, आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही. इवन दॅट थिंग इज दॅट ऑल्सो अप्लाईज फॉर यू अंकित, बिकॉज इवन लाईक ड्युरिंग दीज 9 months टिल शी डिलिव्हर्स, वॉट एव्हर यू रीड, वॉट एव्हर यू टॉक, युअर गोइंग टू रिमेंबर दॅट लाईफ लॉन्ग. So you can take all your major projects, or you can, if you wanted, ever wanted to do some certificate kind of course, kiwa Nikita la kai sar shikaycha asel samja, kahi hi course karaycha, anything, this is the perfect time. These are the perfect 5-6 months you have got. Initially ma'am, jeva amala mahit padla na प्रेग्नन्सी तर आधी एक होतं माझ्या डोक्यात की भरपूर वाचायला पाहिजे, म्हणजे काहीतरी नवीन आपण शिकतो आणि विचार करतो त्या गोष्टीचा. निकिता मस्ट हॅव रेड माझ्या हिशोबाने 5-6 पुस्तकं तिच्या अजून झालेले आहेत पूर्ण वाचून, इन्क्लुडिंग म्हणजे अब्दुल कलामांचे झाले असतील, स्वामी विवेकानंदांचे झाले असतील, देन विंग्स ऑफ फायर दॅट बुक, अँड असे बरेच तिने चांगले पुस्तकं वाचले. खूप छान, खूप छान. आणि मी एवढं तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, शी वॉन्ट फॉरगेट दीज बुक्स अँड दीज फ्रेजेस एव्हर नाव. आणि ते काय आहे ना की करताना मे बी डिस्ट्रॅक्शन म्हणून वाचले असतील की आपण थोडस आपला स्ट्रेस कमी होईल, पण त्याचा पॉझिटिव्ह पॉइंट हा आहे की तुम्ही ते विसरत नाही कधी. आणि दिस इज द रिझन वाय आता तुम्हाला, आता आय एम कमिंग टू द पॉइंट नाव, द स्पिरिच्युअल पार्ट, की यावेळी म्हणूनच, कारण जुन्या बायका ज्या होत्या दे वर ऑलवेज बिझी हाऊस वाईफ, म्हणजे त्यांचं असं होतं की उठल्या पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत काम 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 असायचं. ठीक आहे, बिकॉज देर वर नो मिक्सर्स, देर वर नो ग्राइंडिंग फ्लोर मिल्स अँड ऑल दीज थिंग्स, पाणी आणावं लागायचं सगळ्या ह्या कामामध्ये ना, दे नेव्हर यूज टू गेट टाइम इनफ टाइम टू रीड एनिथिंग एनी काइंड ऑफ मायथोलॉजी. ठीक आहे, तर त्यांना फ्री टाइम जो होता ना तो फक्त प्रेग्नन्सी मध्येच मिळायचा, कारण त्यावेळी अर्धी कामं त्यांची बंद होऊन जायची. ठीक आहे, सो त्या टाइम मध्ये मध्ये काय करायचे, महाभारत आपलं गीता वाचायला घेणार, किंवा मुस्लिम जर असतील तर ते त्यांचं अजून देअर रिलीजियस त्यांचे जे बुक्स असतात ते वाचायला घेतात. सो एनी काइंड ऑफ स्पिरिच्युअल थिंग्स ना, हे सगळे तुला आता बरेच जण सांगतील की दुर्गा सप्तशती वाच किंवा पारायण वगैरे करायला बस वगैरे. आणि हे सगळं का सांगतात की एकतर टाइम भेटत नव्हता अगोदर, त्यामुळे प्रेग्नन्सी वॉज द राईट टाइम. अगेन आपल्या कोणत्याही रिलीजन मध्ये ऍक्च्युली की एक रिलीजनचा बेस जो असतो ना तर तो मायथोलॉजीवरच असतो, दॅट बेस इज ऑलवेज स्पिरिच्युअल कोणतंही रिलीजन असतो. तर ती गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या अंगात एकदम ठामपणे बसावी, फिक्स राहावी माइंडमध्ये, त्यासाठी ते पूर्वी कंपल्सरी असायचं की प्रेग्नन्सी मध्ये हे वाचलंच पाहिजे तुम्ही, म्हणजे ते तुम्ही कधी विसरणार नाही. येस, आणि प्रेग्नन्सी मध्ये वाचल्यानंतर एकतर ती स्वतः कधी विसरणार नाही, आणि ते प्रॉपर वाचल्यानंतर लक्षात आल्यानंतर ते व्हॅल्यूज ते पुढच्या जनरेशनला पास ऑन करू शकेल. बिकॉज बेबीज जे असतात ते 5 years पर्यंत जास्त अटेंटिव्ह असतात, सो ब्रेन स्टिम्युलेशन जे आहे ते तोपर्यंत सगळ्यात जास्त. या यू कॅन टेक अ ब्रेक, नो वरीज. नाही दोन मिनिट ओके, पाणी येते. सो म्हणून ते त्यावेळी वाचायला सांगायचे. ना आता आपलं कशी कंडिशन आहे, आपली लाईफस्टाईल अशी आहे की तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही यू कॅन ओपन अ बुक एनी टाईम एनिवेअर. आता मोबाईलमुळे तर किंडलमुळे तर सगळं अजून सोपं झालेलं आहे, यू कॅन रीड ऑर इवन जस्ट मिनिट मॅम. या 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 आणि
येस येस तिला मळमळ होते थोडे. येस येस मला लक्षात आलं होते. अँड दॅट इज बिकॉज ड्रायनेस, बसून तोंड कोरडं पडलेलं असावं आणि त्यामुळे मळमळ होते. सो खडीसाखर जर असेल घरात तर खडीसाखर एक खडा चघळायला सांगायची अशा वेळी, किंवा आलं जे असतं आपलं एक छोटस आल्याचा तुकडा तोंडात ठेवून तो चूस हे करायचं आपला चोखायचं. एक मिनिट बघतो. येस 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 सॉरी. इट्स ओके इट्स ओके.